जत्रट वेदगंगा नदी बंधाऱ्यावर संरक्षण कठड्याची गरज. कामानिमित्त बंधाऱ्यावरून शेकडो नागरिकांची ये जा. जत्रट वेदगंगा नदी बंधारा हा शेकडो नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण कामासाठी ये जा करण्यासाठी बंधारा आहे. या बंधाऱ्यावरून रोज भिवशी, सौंदलगा, आडी, बेनाडी, जैनवाडी या ठिकाणी कामासाठी नागरिकांची ये जा असते. त्याच पद्धतीने शालेय मुलांची बस, अनेक अवजड वाहतूक, दुचाकी, चारचाकी वाहने जात असतात. तसेच कागल येथील MIDCला जाणारे तरुण या बंधाऱ्यावरून ये जा करत असतात. या बंधाऱ्यावर कोणत्याही पद्धतीची संरक्षण कठडा नाही, त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात घडू शकतो. यासाठी प्रशासनाने दखल घेऊन या वेदगंगा नदी बंधाऱ्यावर संरक्षण कठडा करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. भिवशीकडून येत असताना अतिशय धोकादायक वळण असून वाहनावरील ताबा सुटल्याने सरळ व्यक्ती वेदगंगा नदी पात्रामध्ये जाऊन पडू शकतो. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. सध्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस जोर धरत असून नदी पात्रामध्ये प्रचंड पाणी वाहत आहे. येणाऱ्या काळामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार असून जत्रटसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितेची दक्षता घेऊन प्रशासनाने लवकरच बंधाऱ्यावर संरक्षण कठडे बांधण्याची मागणी होत आहे. यावेळी सागर हरदारे यांनी ICB News ला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ICB News साठी जत्राटहून संजय कांबळे. सागर हरदारे जत्रटहून बोलतोय. हा जत्रट बंधारा आहे. तिथून वाहतुकीसाठी MIDCला पोर जातात किंवा जैनवाडी, आडी, बेशी, जैनवाडी तर महागसुद्धा या पुलावरनं वाहतूक जास्त आहे. आणि आता हे पाण्याचा ओघ वाढत आहे आणि संरक्षण भिंतीची नितांत गरज आहे या धरणाला. कारण कदाचित तरण असल्यामुळं, कदाचित पाण्यात रात्रीअपरात्री वेळी पाणी जास्त असल्यामुळं अक्षर होणे शक्यता असते. त्यामुळं शासनानं संरक्षण भिंतीत ताबडतोब जरा मनावर घ्यावं आणि पाण्याचा ओघ वाढत आहे त्यामुळे लवकरात लवकर याची दखल घेऊन एवढी समस्या निर्माण करावं एवढी आमची जत्रटवासियांच्या वतीनं कळकळची विनंती आहे.